मुंबई ठाणे आणि रायगडमध्ये पुढचे 3 तास महत्त्वाचे आहेत. पुढील 3 तासात मध्यम ते अतितीव्र पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तेव्हा मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा. मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. कालच्या विश्रांतीनंतर पुन्हा आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. मुंबईत दादर सायन परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडतोय. आज दिवसभर असाच पाऊस राहिला तर आजही मुंबईची तुंबई होऊ शकते. परवा पडलेल्या पावसानंतर आलेल्या अनुभवातून मुंबईकरांनी आपली काळजी घ्यायची आहे. कारण पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं दिलेला आहे. पण सध्या परिस्थितीमध्ये पुढचे 3 तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहेत. या संदर्भातल्या अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांच्याकडून. ऋचा, पुढचे 3 तास मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत. जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर एकंदरीत पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून काय नेमकी तिथे पाहणी केली जाते किंवा कशा पद्धतीनं पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत? सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. आत्ता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र जसं हवामान खात्याने सांगितलं आहे, पुढचे 3 तास महत्त्वाचे असतील मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी. तसंच 5 दिवस अतितीव्र पावसाचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे. सध्या जर बघितलं तर सायनमध्ये आपण दाखवलं, अजूनही सायनमध्ये पावसाचं पाणी साचलेलंच आहे. हा सायन गांधी मार्केटचा रस्ता अजूनही पाण्याखाली आहे. जर दृश्यांमधून कळत असेल तर लोक जे मुंबईकर रस्त्यावरून फुटपाथवरून जात आहेत ते पाण्यातून वाट काढत जात आहेत. तर दुसरीकडे ज्या गाड्या आहेत त्यासुद्धा अगदी समुद्राच्या लाटा येतात तसं पाणी या ठिकाणी उडत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी अजून कोणीही महापालिकेचे कर्मचारी आलेले नाही आहेत की पाण्याचा निचरा करण्यासाठी किंवा काही प्रयत्न करण्यासाठी. त्यामुळे मुंबईकरांना याच पाण्यातून वाट काढत जावी लागते. आणि अतिशय जास्त पाणी या ठिकाणी जर बस जात आहेत, जड वाहनं जात आहेत, तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी उडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लोक अडकण्याची सुद्धा भीती आहे. काही गाड्या या ठिकाणी अडकण्याची भीती आहे. असाच जर पाऊस राहिला आज दिवसभर तर सखल भागात पाणी साचण्याची भीती आहे. आणि हा जो रस्ता आहे सायन गांधी मार्केटचा, या ठिकाणी सर्वात आधी पाणी साचतं आणि त्याप्रमाणे इथे तासाभरात 1.5 तासातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे परवाची जी स्थिती झाली होती ती स्थिती इथे होण्याची शक्यता आहे. लोकांनी इथे येऊ नये, गाड्या इथे आणू नयेत. जर गरज नसेल तर गाड्या इथे आणू नयेत. मात्र महापालिकेचे कर्मचारी कधी येत आहेत आणि या ठिकाणी कधी पाण्याचा निचरा करतायत ते खरं तर वाट बघावी लागणार आहे. कारण इथे गाड्या अडकण्याची सुद्धा मोठी शक्यता, मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं दिसतंय. ऋचा, आत्ताच दृश्य तुम्ही दाखवत होतात त्यावेळी एका सायकलवाल्याची परिस्थिती सुद्धा कशी झाली, तिथून ट्रक जात असताना ते सुद्धा दिसलेलं आहे. तेव्हा मुंबईकरांना आपणही आपल्या माध्यमातून आवाहन करूयात की पुढचे 3 तास मुंबईसाठी अति महत्त्वाचे आहेत. अतितीव्र पावसाचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडूच नका. ऋचा, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.